येणाऱ्या 20 जानेवारीला चलो आझाद मैदान अशी घोषणा दिलेली आहे. 20 जानेवारीपासून ते आता आझाद मैदानात उपोषण सुरू करणार आहे. बघा, मला वाटतं जे जे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं सरकारला त्याच्या हिशोबाने सरकार जे आहे, माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील, या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण कशा प्रकारे मिळेल, जास्तीत जास्त कुणबी दाखले कसे मिळतील, ह्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केले, कुठेही चालढकल जी आहे ती सरकारने त्या ठिकाणी केले नाही, आणि त्याचीच प्रचिती म्हणजे जी आहे 54 लाख कुणबी दाखले जे आहे हे आज आपण लोकांना देऊ शकतो. मला वाटतं हे खूप मोठा आकडा जो आहे हा 54 लाख कुणबी दाखल्यांचा. आणि मला वाटतं शिंदेसाहेबांनी वारंवार सांगतायत की मराठा समाजाला जे आहे हे टिकेल असं आरक्षण जे आहे हे त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. क्युरिटी पिटिशन जी आहे ती त्या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती ॲक्सेप्ट केलेली आहे. कधी असं होत नाही की क्युरिटी पिटिशन जी आहे ती कोर्ट जी आहे त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतं, पण या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती क्युरिटी पिटिशन त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेली आहे. आणि त्याच्यामधून जे आहे हे समाज जो मराठा समाज जो आहे हा मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जे आहे हे या ठिकाणी सरकार जे आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी करते. आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ही मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी सरकार जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत आहे. ते त्यांच्याबरोबर जरांगे पाटीलांबरोबर देखील डायलॉग जे आहे ते त्या ठिकाणी करते. येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न जे आहे हे बोलून जे आहे आणि कृतीतून जो आहे ते नक्कीच त्या ठिकाणी सोडवण्याच्यावरती भर जो आहे तो सरकारचा असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.